शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मायबाप जनतेनं ही निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलाय. ही एक जबाबदारीची भावना आहे आणि देशातील जनतेनं निर्णय घेतल्याचं मला जाणवत आहे असं त्यांनी म्हटलंय. महागाई, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाचा हमी भाव यासारख्या अनेक विषयांवर या सरकारनं जनतेची निराशा केली आहे. हे सरकार बदलायचं हा सर्वसामान्य जनतेनं निर्णय घेतलाय. या बदलाचा शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोणताही डमी उमेदवारी अर्ज भरणार नाही आणि आईच्या चरणांवर डोकं ठेवून निघालो आहे. ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकपणा, निष्ठा आणि हेतुशुद्धता असते त्याच्या मागे सगळं जग त्याला यश देण्यासाठी उभं राहतं अशा भावना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. 2019 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 58,000 पराभव केला होता. यावेळी देखील या दोघांमध्ये लढत होणार आहे. नक्कीच एक जबाबदारीची भावना आहे, कारण देशामध्ये सर्वसामान्य जनतेने एक निर्णय घेतलेला स्पष्टपणे जाणवतोय. तो म्हणजे ज्या मोदी सरकारनं महागाई असेल, बेरोजगारी असेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव असेल, या सगळ्या आघाड्यांवर सपशेल निराशा केली. हे सरकार बदलायचंय हा सर्वसामान्य जनतेनं निर्णय घेतल्यासारखं जाणवतोय आणि या बदलाचा एक शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नक्कीच एक जबाबदारीची जाणीव आहे. आज तुम्ही कुठल्या देवाचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार? मी काल निघतानाच माझ्या आईच्या पायांवर डोकं टेकवून निघालो, आईचे आशीर्वाद घेतले आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकपणा, निष्ठा, हेतुशुद्धता आणि आईचे आशीर्वाद असतात त्याच्या पाठीमागे सगळे देव आणि सगळं विश्व त्याला यश देण्यासाठीच उभं राहतं.